नमस्कार, मी श्रद्धा, श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. तुम्हाला बेसन लाडू खायला खूप आवडतात, पण ते व्यवस्थित बनत नाही. कधी बेसन कच्चं राहतं तर कधी लाडू टाळूला चिकटतात, तर कधी ते पिठूळ व बसके बनतात. तर मग परफेक्ट बेसन लाडू बनवण्याकरता तुम्ही आपली ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण घरच्या घरी डाळ दळून दाणेदार, रवा, टाळूला न चिकटणारे बेसन लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. एकदम परफेक्ट प्रमाणात परफेक्ट बेसन लाडू बनवण्याच्या माझ्या सर्व टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. लाडू बनवण्याकरता इथे मी जाडसर बेसन दळून घेतले. हे मी घरीच बनवले, कारण चक्कीत दळून आणलेलं पीठ आपल्याला पाहिजे तसं दळून मिळत नाही, म्हणून मी हे घरीच केले. त्याकरता 1/2 किलो चणा डाळ स्वच्छ निवडून हिला मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची आणि पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरमधून रवा दळून घ्यायची आहे. अगदी आपल्या 0 नंबरच्या रव्यासारखं दाणेदार दळून घ्यायचं आहे. बेसन लाडू करताना लागणारं पीठ नेहमी डाळ व्यवस्थित मंद गॅसवर भाजूनच याचं पीठ करायचं. त्यामुळे डाळीचा कच्चेपणा निघून जातो आणि लाडू खाताना कच्चे लागत नाही. इथे मी 4 कप रवाळ दळलेलं बेसन घेतले. ज्या कपाने मी पीठ मोजले त्याच कपाने 2 कप साखर घेतली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी पिठी साखर न घेता साधी साखर घेतली आहे. याचा आपण बुरा बनवणार आहोत. आणि 1 कप साजूक तूप घेतले. ज्या कपाने मी 4 कप बेसन घेतले त्याच कपाने 2 कप साखर आणि 1 कप तूप घेतले. म्हणजे सगळं प्रमाण मी अर्धं अर्धं घेतले. बेसनाच्या अर्धी साखर आणि साखरेच्या अर्धं तूप. वजनी प्रमाणात 1/2 किलो बेसन घेतले, 300 ग्राम साखर आणि 200 ग्राम तूप घेतले. 1/2 किलो बेसनाचे लाडू बनवण्याकरता हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. हे प्रमाण घेऊन जर तुम्ही लाडू बनवलेत तर तुमचे बेसनाचे लाडू कधीच चुकणार नाहीत. आता आपण बेसन भाजून घेऊयात. त्याकरता इथे मी भांड्यात 1/2 तूप घालते. तूप एकत्र न घालता थोडं थोडं तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे. आता यात बेसन घालून स्लो गॅसवर याला करपू न देता सतत परतून घ्यायचं आहे. बेसन भाजण्याकरता खूप वेळ लागतो, पण बेसन भाजताना घाई करायची नाही किंवा कुठेही गॅस फास्ट करायचं नाहीतर बेसन करपू शकतं आणि बेसन कच्चं राहून लाडूची चवही कच्चट लागेल. म्हणून स्लो गॅसवर या बेसनाला तुपावर छान परतून घ्यायचं आहे. बेसन परतताना त्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि गरजेप्रमाणे यात थोडं थोडं तूप घालून याला परतून घ्यायचं आहे. आता यात मी उरलेलं सगळं तूप घालते. बेसन परफेक्ट भाजण्याकरता 40 ते 45 मिनटं लागतात. बेसन जराही न करपवता मंद गॅसवर सतत ढवळत राहून याला छान भाजून घ्यायचं आहे. बेसन छान भाजल्यामुळे त्याचे लाडूही खूप चविष्ट लागतात. तुम्ही फास्ट गॅसवर बेसन भाजलं तर लाडू खाताना त्याचा कच्चेपणा जाणवतो आणि त्याचा पोटालाही त्रास होतो. बेसन भाजत आलं की ते हलकं होतं आणि तूप सोडायला लागतं, त्यामुळे बेसनाला छान चमकसुद्धा येते. बेसन भाजल्याचा छान सुगंधही येतो आणि त्याचा रंगही बदलतो, म्हणजेच आपलं बेसन छान भाजलं गेलं असं समजायचं. आता आपले लाडू बाजारात मिळणाऱ्या लाडूसारखे परफेक्ट दाणेदार बनवण्याकरता यावर मी थोडासा पाण्याचा हपका मारते. इथे तुम्ही दूधही वापरू शकता. पाणी घातल्यामुळे आपलं बेसन छान फुलतं आणि दाणेदार बनतं. तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर आपलं हे बेसन किती छान फुललं आहे आणि दाणेदारही झालं आहे. आता ह्याला 1 मिनिटभर अजून भाजून घ्यायचं. बेसन भाजून झालं की याला एका पसरट भांड्यात काढून थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला आत्ता हे बेसन खूप पातळ वाटत असेल, पण थंड झाल्यानंतर ते अगदी घट्ट आणि परफेक्ट बनतं. आपलं बेसन थंड होते तोपर्यंत आपण साखरेचा बुरा बनवूयात. त्याकरता इथे मी एका पॅनमध्ये साखर घालते. इथे आपण पिठी साखर न वापरता साखरेचा बुरा वापरणार आहोत. या बुऱ्यामुळे हे बेसन लाडू दुकानातल्या लाडूसारखेच बनतात. 2 कप साखरेत 1/2 कप पाणी घालून फास्ट गॅसवर याला छान उकळी काढून घ्यायची आहे. 1 उकळी आली की गॅस मिडियम करून याचा पाक बनवायचा आहे. हा पाक पांढरा शुभ्र झाला की यात 1 चमचा तूप घालायचा आहे. यामुळे आपल्या साखरेच्या गुठल्या होत नाही आणि बुरासुद्धा छान मऊ आणि रवाळ बनतो. बुरा बनवताना पाक जास्त घट्ट करायचा नाही आणि तूप घालायला विसरायचं नाही, कारण तुपामुळेच हा बुरा अगदी मऊ होतो. जर तुम्ही तूप न घालता हा बुरा बनवला तर तो खूप कडक होतो. आता गॅस बंद करून ह्याला सतत ढवळत राहून थंड करून घ्यायचं आहे. जसा जसा पाक थंड होत जातो याची पुन्हा मऊसूत रवाळ साखर बनते, यालाच आपण बुरा म्हणतो. जर याच्या गुठळ्या झाल्या तर जाड चाळणीने याला चाळून घ्यायचं किंवा मिक्सरमधून याला एकदा फिरवून घ्यायचं. पिठी साखर न वापरता तुम्ही जर असा बुरा बनवून लाडू केले तर या लाडूची चव तर वाढतेच, पण ते अगदी दाणेदारही बनतात.
तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मऊसूत असा हा बुरा बनलेला आहे. कुठेही त्याच्या गुठल्या झालेल्या नाही आहेत, पण तरीसुद्धा मी याला जाड चाळणीतून चाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी हा असा चाळणीतून चाळून घेतला आहे आणि हा अगदी रवाळ असा बुरा तयार झाला आहे. इथे मी लाडूत घालण्याकरता थोडेसे मगज घेतले आहेत. यांना थोडं मंद गॅसवर कुरकुरीत भाजून घ्यायचं. आपण जसे तीळ भाजतो ना त्याचप्रकारे हे मगज भाजून घ्यायचे आहेत. भाजल्यावर ते छान फुलतात आणि कुरकुरीत होतात. त्याचसोबत थोडेसे बदामाचे कापसुद्धा घालते. यांनाही भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, पण ते घालताना थोडे भाजूनच घालायचे, म्हणजे आपले लाडू जास्त दिवस टिकतात. आपल्या लाडूचं सगळं साहित्य तयार आहे. आता आपण त्याचे लाडू वळून घेऊयात. आपलं बेसनसुद्धा छान थंड झाले. लक्षात ठेवायचं की बेसन व्यवस्थित थंड झाल्यावरच यात साखर घालायची. आता यात मी भाजलेले ड्रायफ्रूट्स घालते. यातसोबत मी बारीक चिरलेला पिस्ताही घालते. आता आपण यात जो बुरा बनवला होता तो घालायचा आहे. यात साखर एकत्र न घालता थोडी थोडी घालून पिठात मिक्स करायची आहे. तुम्ही बघू शकता मी थोडी थोडी साखर घालून पिठात व्यवस्थित मिक्स करून घेते. इथे मी उरलेल्या साखरेचा सगळा बुरा घालून घेते आणि एक चमचा वेलची पूड घालते. आपण 2 कप साखरेचा बुरा बनवला होता, त्यातला 2 चमचे बुरा मी काढून ठेवला आहे व बाकीचा बुरा लाडूत घातला आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचे लाडू वळायचे. तुम्ही बघू शकता अगदी सहज आणि पटकन हे लाडू वळले जातात. हे कुठेही वेडे वाकडे झाले नाही आहेत किंवा बसलेही नाही आहेत, म्हणजे आपल्या लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे. आपण असे सगळे लाडू वळून घेऊयात. लाडू वळून झाला की हा जो आपण साखरेचा बुरा बाजूला ठेवला होता यात हा लाडू घोळवून घ्यायचा, म्हणजे तो दिसायला अगदी सुंदर दिसतो. याच पद्धतीने मी सगळे लाडू बनवून घेतल्यात. यातला एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता बाहेरून हा लाडू अगदी मऊ झाला आहे आणि आतून एकदम रवाळ आहे. हा असा लाडू खाताना टाळूला कुठेही चिकटत नाही आणि चवीलाही खूप छान लागतो. मग या दिवाळीत तुम्हीसुद्धा साधा बेसन लाडू न बनवता माझ्या या पद्धतीचा रवाळ दाणेदार टाळूला न चिकटणारा टेस्टी बेसन लाडू नक्की बनवा. आणि तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.